रोड कंप्लीट नहीं है, देखा से रोड नहीं, कार से एक्सीडेंट ज़्यादा मुझे कार से छिपल लिया। नमस्कार मित्रांनो, ह्या गड्ड्यामुळे साहेब PWD इंजिन आज तुम्ही ह्या गड्ड्याची समस्या ह्या गड्ड्यामुळे का हो झालं हे मी सांगतो तुम्हाला। त्या दिवशी तुम्ही म्हणलं होतं की मी ठेकेदार बोललो, ह्या गड्ड्यामुळे आज मोठा ॲक्सिडेंट झाला आहे। ह्या ॲक्सिडेंट मला माहीत नाही आज सकाळी झाला खोज मेला असेल काही होऊ शकते। हे गाडी आहे, ह्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, ह्या सिद्धी गाडी इथून आली अशी, ह्या गड्ड्यामुळे पूरी सिद्धी ह्या रोड डिवायडर फुटली। ह्या रोड डिवायडर आहे आणि ह्या पोल बी आहे, पोलामुळे होऊ शकते ॲक्सिडेंट। तो घाबरला का झाला हे सर्व इंजिनियरला ऑब्जेक्शन, कोणी वाचलं असेल तर ठीक आहे, मेला असेल तर माहीत नाही, आता वाचलं असेल तर गाडी महागाची आहे, पण गाडीची हालत पहा। आणि आज एखादं कोणी मेलं तर का होईल, ही परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीची व्यवस्था पाहावी। सिद्धी तिथून आली गाडी, त्या गाडीने इच्छा ठोकली, स्लिप मारली आणि ही परिस्थिती। कोणी मेलं गेलं नाही ना, त्यात नमस्कार मित्र, मी राजेश श्रीकरण। ही काल रात्री गाडी ॲक्सिडेंट झाला आणि ही गाडी का ॲक्सिडेंट झाला हे सांगतो तुम्हाला। हे जे ब्रेकर बनले आहे, छोटे छोटे ब्रेकर बनले आहे आणि ह्या पहा ह्या गड्डा आहे, ह्या गाडी इथून आला असं बहुतेक तेव्हा काय झालं माहीत नाही, रात्री गाडी ॲक्सिडेंट झाला। ह्या गड्डा काल साहेबांनी बुजले म्हणे, हे गड्डे साहेब PWD साहेब हे बुजले म्हणते, मला ना वाटत बुजले म्हणून काही आलेच नाही PWD कुठं आली तर। आम्हाला हे की भाऊ या गड्ड्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होतात। हो ॲक्सिडेंट गड्ड्यामुळे होऊन झाले का? हा तुम्ही बॅलन्स बाईक आणि त्यामुळे आणि ब्रेकरची खूप अति आवश्यकता आहे, ब्रेकर नसल्यामुळे ते स्पीड कंट्रोल होत नाही, शॉक असल्यामुळे तिथं अपघात होऊ शकतो, टायरही तोडून येणं जाणं। भाऊ तुम्ही सांगा, हे गड्डे हा रस्ता दिवम दर्जा झाला आहे, ह्या रस्त्याची क्वालिटी झाली आहे का नाही मी म्हणतो, म्हणून नको सांगा। ह्या रस्ता किती वेळा गड्डे बुजून झाले, किती वेळा पुष्कळ वेळा केला त्यांनी, पण ते होतात होते तो गड्डा, नवीन बांधकाम असून ते बांधकाम व्यवस्थित झालं नाही। आणि मला हे म्हणायचं आहे की CM साहेब आणि PWD इंजिनियर मुख्यमंत्री मिनिस्टर ह्या लोकांनी ह्या 20 कोटीचं काम ह्या रोडचं केलं, कमीत कमी ह्या हुसेन साहेब 50 कोटी घेऊन गेला ह्या रोडचे, आणि क्वालिटी पाहिजे थकला ही क्वालिटी आहे, दर्जा पहा। आणि तुम्ही PWD इंजिनियर म्हणतात की मी बोललो, मला मेसेज सांगितला, मी इंजिन ठेकेदार सांगितलं, पण ठेकेदार असं म्हणत नाही मी ठेकेदार ॲक्शन घेईन म्हणून, आणि हे ॲक्शन घ्यायला पाहिजे कोणत्याही ठेकेदार असो, तो BJP असो तो काँग्रेसचा असो, व्यक्तीसाठी पैसे असते, आमच्यासाठी आमचा पैसा कसं वाया घालून बरोबर नाही आणि अनेक समस्या आहे। वाचा फोडण्यासाठी आपण सगळं एकत्र आलो पाहिजे आणि यावेळेस सत्ता उलटून पालटली पाहिजे, हीच माझी विनंती। नमस्कार, जय हिंद, जय भारत।